श्रीरंगपट्टणचा नवाब हैदर अलीचा मराठ्याशी संबंध आलाच होता, कारण सत्ता संघर्षाची मणी बाळगणाऱ्या हैदर अलीचा मराठ्याशी संघर्ष झाला। चार वेळेस मराठ्यांनी हैदर अलीचा पराभव केला, चौथाई वसूल करण्याचे अधिकार मिळवले, युद्ध खर्च म्हणून काही दंड लावला आणि इथेच टिपू सुलतानचा मराठ्याशी संबंध आला। कारण पाणीपतच्या युद्धानंतर मराठ्यांचं वर्चस्व कमी झालंय आणि पुण्याच्या दरबारामध्ये एक मोठा सत्ता संघर्ष रंगलाय हे बघून ती जी दंडाची रक्कम होती ना ती द्यायला टिपूंनी नकार दिला। उलट मराठ्यांच्या साम्राज्याच्या अनेक भागावरती हल्ले केले आणि मग नंतर मराठ्यांचं टिपू सुलतानकडे लक्ष वेधलं गेलं। आपण या शोधात आहोत की शिवाजी महाराजा इतकं टिपू सुलतानचं कर्तृत्व आहे का। वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या 33व्या वर्षी टिपू म्हैसूरचा नवाब झाला। म्हैसूरपासून जवळ असलेलं श्रीरंगपट्टणम शहर ही त्याची राजधानी होती। ही श्रीरंगपट्टणची सर्वात उंच जागा आहे की जिथे टिपूचा ध्वज होता आणि हा तो ध्वजस्तंभ। स्वतःला सुलतान म्हणून घोषित केल्यानंतर टिपूनं आपला एक ध्वज तयार केलेला होता आणि जेव्हा केव्हा कुठलाही प्रांत टिपू जिंकायचा तेव्हा इथे येऊन त्याला विजयी सलामी द्यायली दिली जायची आणि आपल्या सैनिकांनी आपल्याच राज्याशी गद्दारी करू नये म्हणून इथे शपथ सोहळेसुद्धा व्हायचे असं इतिहासकार सांगतात। आणि हे जे शहर आहे ना हे आत्ताचं आधुनिक श्रीरंगपट्टण साधारणपणे हे शहर नाही आणखीन एक छोटंसं शहर, म्हणजे याला शहर म्हणण्यापेक्षा एक सुधारलेलं गाव आपण असं म्हणूया। या दोन्ही गावाची मिळून 25,000 साधारणपणे लोकसंख्या आहे आणि त्या मंदिराचा कळस जो तुम्हाला दिसतोय ना त्या कळसापर्यंत, म्हणजे आपण आता जिथे उभा आहोत तिथून ते त्या कळसापर्यंत हा श्रीरंगपट्टणचा किल्ला होता। एकावरती एक अशा तीन प्रकारच्या इथे लेयर्स आहेत आणि या गावाची रचनाच अशी आहे की एका बाजूला दक्षिण कावेरी आणि दुसऱ्या बाजूला उत्तर कावेरी। अतिशय सुपीक असा हा भूभाग आहे की जिथे साधारणपणे 17 वर्ष टिपूंनी आणि त्याच्या आधी हैदर अलींनी 30 वर्ष असं एकूण मिळून 37 ते 38 वर्ष हे हैदर अली आणि टिपू या पितापुत्रांचं साम्राज्य राहिलं। त्या साम्राज्याची जिथे निशाणी होती तो हा विजयस्तंभ। टिपू आणि हैदर अलींनी मिळून म्हैसूरवर जवळपास 38 वर्ष राज्य केलं। दोघांनी मिळून राज्याच्या सीमा चौफेर वाढवल्या। टिपू सत्तेवर आला तेव्हा राजकोषात 3 कोटी रोकड, कोट्यावधींचे जडजवाहर आणि 88,000 खडी फौज होती। हा जो आहे ना हा टिपूचा समर पॅलेस आहे, दौलत बाग किंवा उद्यान बाग ज्याला टिपूंनी 1784 बनवलेलं होतं। आणि तो जो मुख्य किल्ला आहे ना श्रीरंगपट्टणचा तिथून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावरचा हा जो समर पॅलेस आहे हा पॅलेस उन्हाळ्यामध्ये इथे विशेषतः टिपू येऊन राहायचा। हे संपूर्ण बांधकाम हे लाकडी बांधकाम आहे, आयताकार आहे आणि याच्या चारही बाजूला जे आहे ना एक खंदक खोदण्यात आलेला आहे। आणि ब्रिटिशांचा टिपूंनी जो पराभव केला त्यानंतरची अत्यंत सुंदर अशी पेंटिंग्स या समर पॅलेसच्या बाजूला लावण्यात आलेली आहेत। पहिल्याच युद्धात टिपूनं इंग्रजांचा दणदणीत पराभव केला, ब्रिटिशांचे 2 सेनापती पकडले, ब्रिटिशांना खजील केलं। हे जे आहे ना हे काल कोठरी आहे, टिपू सुलतानचा जेल, अंडरग्राउंड जेल असे या किल्ल्याच्या परिसरामध्ये 3-4 काल कोठरीज आहेत। थॉमस इनमन नावाचा एक ब्रिटिश अभियंता होता ज्याने या कोठडीचा शोध घेतला आणि म्हणून त्याच्या नावावरून थॉमस इनमन काल कोठरी असा याचा उल्लेख केला जातो।
टिपूनं मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले चढवले. टिपूचा आक्रमकपणा बघून मराठ्यांनी निजामाशी संधान बांधलं. रणधुरंदर टिपूनं निव्वळ रणनीतीच्या बळावर निजाम आणि मराठ्यांच्या फौजांना जेरीला आणलं. पण मराठ्यांच्या कसलेल्या फौजांपुढं टिपूचा निभाव लागला नाही. टिपूनं गजेंद्रगडला निजाम आणि मराठ्यांशी पहिला तह केला. ही डिस्क्राइब दिस वर्ड जिहाद. जिहाद धर्म जिहाद इज धर्मयुद्ध अंद्रे. सो ही वॉज प्रोक्लेमिंग दॅट ही वॉज अ धर्मयोद्धा जिहादी. या बिकॉज मेनी मुस्लिम्स बिलीव दॅट धर्मयुद्ध इज देअर होली ड्युटी. दॅट मीन्स ए नॉन मुस्लिम शुड अग्री टू बी कन्वर्टेड टू इस्लाम. आताचा मडगेरी जिल्हा पूर्वी कुर्ग नावानं ओळखला जायचा. कुर्गच्या रहिवाशांनी हैदर आणि नंतर टिपूच्या विरोधात सतत स्वातंत्र्य लढा दिला. मोठं सैन्य पाठवून टिपूनं कुर्गवर आक्रमण केलं. रानावनातून लोक पकडून आणले. लोकांची डोकी उडवली. तरुणांना हत्तीच्या पायाखाली दिलं. स्त्रियांवर अत्याचार केले. एवढंच नाही तर सामूहिक धर्मांतरणही करण्यात आलं. इनो उनको वारन किए दो बार तीन बार सुने ने और जितते हैं फोल्ड प्राइस करने वाले जितते हैं सबको पकड़ को लाओ का यहाँ पकड़ को लाए. पकड़ को लाने बाद उन्होंने एक लेटर लिखे टिपू सुल्तान को, इफ यू पार डन यू विल बिकम मुस्लिम. अगर हम आप हमको माफ़ी देते हैं तब मुसलमान हो जाते. उन्होंने यस कर उसमें जरा एक हुए जरा एक आगे भाग गए जरा क्या आगे करे जरा छप गए उनको पकड़ को ला कर जरा मुसलमान बनाए सच. कोचीनपासून म्हैसूरपर्यंतच्या भागाला मलबार म्हणायचे. मलबारवर 1766 साली टिपूनं आक्रमण केलं. मलबारवर नायर राजाचं राज्य होतं. 7 वर्ष चाललेल्या लढ्यात टिपूनं अत्याचाराचा कळस गाठला. शेकडो हिंदू ख्रिश्चनांचं धर्मांतरण केलं. ब्रिटिश त्रावणकोर मराठा निझामाचे दस्त आणि आजही म्हैसूरच्या गॅझेटियरमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. स्वतः टिपूनं आपल्या सरदाराला लिहिलंय, तुला हे माहीत नाही का, मी मलबारमध्ये मोठा विजय मिळवलाय. 1 लाख हिंदूंचं इस्लाममध्ये धर्मांतरण केलंय. मी लवकरच त्रावणकोरच्या राजावर आक्रमण करणार आहे, त्यालाही इस्लाम कबूल करायला लावीन. टिपूनं आपल्या सरदारांना सैन्यप्रमुखाला लिहिलेली 2800 पत्रं उपलब्ध आहेत. या पत्रात टिपूनं 70,000 ख्रिश्चन 1 लाख हिंदूंचं धर्मांतरण केल्याचा उल्लेख आढळतो. 22 मार्च 1978 टिपू अब्दुल खादर या सरदाराला लिहितो, 12,000 हिंदूंचं इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यात आलंय, त्यात अनेक नंबूदरी आहेत. ही माहिती हिंदू समाजात सर्वत्र प्रसिद्ध केली पाहिजे. स्थानिक हिंदूंना तुझ्यासमोर तामील करून त्यांचं धर्मांतरण करायला पाहिजे. 14 डिसेंबर 1788 टिपून आपल्या सेनापतीला पत्र लिहिलंय, ज्यात तो लिहितो, मी 2 सरदारांना पाठवत आहे, त्यांच्यासोबत मिळून तू स्थानिक हिंदूंना पकडून ठार केलं पाहिजेस. 20 वर्षाखालील लोकांना कोठडीत टाक. 5,000 जणांना झाडाला टांगून फाशी दे. ही माझी आज्ञा आहे. ही इज डिस्क्राइब्ड ॲज द औरंगजेब ऑफ साऊथ इंडिया. औरंगजेब ऑफ साऊथ इंडिया. येस येस. ही फोर्सिबली कन्व्हर्टेड लॅक्स ऑफ पीपल इन टू इस्लाम. ही डिस्ट्रॉइड मेनी Hindu temples and then those who refused to be converted. टिपूच्या धर्मनिरपेक्षपणाबद्दल एक मोठा मोठं प्रश्नचिन्ह लावणारं गाव आहे. हे मेलुकोटे नावाचं गाव आहे. टिपूच्या जी राज्यसत्ता होती त्याला इथल्या रहिवाशांनी विरोध केला आणि म्हणून मग टिपूचं सैन्य इथे आलं आणि टिपूच्या आदेशानुसार या गावातल्या 700 जणांचा एकाच दिवशी नरसंहार करण्यात आला आणि तो दिवस होता दीपावलीचा पहिला दिवस. आणि म्हणून या गावामध्ये आज तागायत दिवाळी अशी सेलिब्रेटच केली जाते. टिपूच्या पराभवानंतर ब्रिटिशांनी टिपूची तलवार लंडनला नेली. त्या तलवारीवर लिहिलंय, माझी ही विजयी तलवार काफिरांचा नाश करण्यासाठी तळपते आहे. हे अल्लाह, काफिरांच्या विरोधात आम्हाला सहाय्य कर. धर्माचा प्रसार करणाऱ्यांना विजयी कर. मोहम्मदाच्या धर्मात येण्यास नकार देतील त्यांचा नाश कर.
तलवार थी उसके ऊपर भी लिखा हुआ था कि काफी वो लिखना चाहे ना वो लिखते हैं, उसमें क्या है, गलती क्या है। अब हर फंक्शन में आप लोग मैं इसके गणेश की प्रार्थना करते क्यों करते हैं? काफिर का माना है छुपाना, जो असलियत को है वो छुपाना। और एक जवाब है नॉन मुस्लिम करके भी आता है, ऑल नॉन मुस्लिम सर काफिर, और काफिर जो ये खुदा को नहीं मानता वो काफिर। जब इन्होंने ये खुदा का ये मैसेज दिया वो बहुत से लोग नहीं माने, वो अंडरग्राउंड हो गए, उनको काफिर बोले। वो महात्मा गांधी ने टिपूला सच्चा स्वातंत्र योद्धा असं म्हटलं होतं, आणि टिपूच्या 174व्या जयंतीदिनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या 1973 साली श्रीरंगपट्टणला आल्या होत्या। त्यांनी टिपूच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरच्या जाहीर सभेमध्ये बोलताना त्या असं म्हणाल्या होत्या की टिपू हा खरा देशभक्त होता, त्यांनी देशासाठी आपले प्राण दिले। आणि या जाहीर सभेनंतर त्या टिपूच्या मजारवरती गेल्या आणि त्यांनी तिथे मखमली चादर चढवली होती। हे अलीकडच्या काळातले टिपूच्या निधर्मीपणाविषयी माहिती देणारे काही घटना काही पुरावे आहेत। टिपूनं अनेक मंदिरं तोडली असा इतिहासकारांचा आक्षेप आहे। टिपूच्या काळात 8,000 फक्त 2 मंदिरात पूजा होत होती। इतिहासकाराचा टिपू सुलतानवरती सर्वात मोठा आक्षेप आहे तो म्हणजे टिपू सुलतानांनी शेकडोच्या संख्येने मंदिरं तोडली। एक ऐतिहासिक रेफरन्स असा आहे की टिपूच्या कार्यकाळामध्ये त्याच्या राज्यामध्ये जी 8,000 मंदिरं होती त्यातली बहुसंख्य तोडली गेलीच होती, पण फक्त 2 मंदिरामध्ये पूजा अर्चा सुरू होती। आणि इतिहासकार आपल्या या म्हणण्याला पुष्ट्यार्थ एक जो पुरावा मोठा पुरावा सादर करतात तो म्हणजे ही श्रीरंगपट्टणची जामा मस्जिद। ही जी मस्जिद आहे ना जी टिपू सुलतानच्या नावावरती इथे फेमस आहे, ती मुळात अंजय्या मारुतीच्या मंदिराची जागा होती। टिपूनी हे मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी मशीद केली। He was the one who fixed the fair prices for agriculturists. He was the one who established iron and steel factories, silk factories, paper factories, gun factories, several things. He fought even Urdu paper he started. He started a university also. He was interested in reforms of Kayane, calendar, army, navy, agriculture, industry, in several and several walks of life. There was no department of life he did not touch. He was very, very inventive. Tipu-cha, mool-cha, and khara itihas, tumhi hai bhi maadha hoti. Mahatwaja manje Britishani, या पत्रावरती आधारित अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत। मला पर्शियन भाषा येत नाही, अदरवाईज मी ती किंवा कानडी पण येत नाही, मी ती वाचून दाखवली असती पत्रक। पण हा मूळचा इतिहास आहे जो तुम्ही बघताय एबीपी माझ्यावर। कूर्ग आणि मलबारनंतर टिपूनं केरळच्या त्रावणकोर राजाविरोधात आघाडी उघडली। त्रावणकोरच्या राजानं संरक्षणासाठी ब्रिटिशांसोबत तह केला। पूर्वीचा तह मोडल्यानं मराठे आणि निजाम नाराज होतेच। तिघांनी मिळून टिपू विरोधात जंग छेडली। टिपूची सर्व बाजूंनी कोंडी झाली, त्यामुळे टिपूनं श्रीरंगपट्टणमला तह केला। अर्ध राज्य मराठे, इंग्रज आणि निजामाला दिलं। 3 दंडापोटी टिपूची दोन्ही मुलं ब्रिटिशांनी गहाण ठेवून घेतली। ब्रिटिश ऑल्सो यु नो वेज्ड द वॉर फॉर देअर वन सेल्फिश पर्पस। टिपू फॉट फॉर हिज सेल्फिश पर्पस, बट इन अडिशन टू हिज सेल्फिश पर्पस ही हॅड अ डॉमिनंट पर्पस ऑफ कन्वर्टिंग पीपल, द कॉन्करड पीपल इन टू इस्लाम। श्रीरंगपट्टणमच्या तहानंतर टिपूनं ब्रिटिशांविरोधात मोठी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू केला। फ्रेंच सेनापती नेपोलियनकडे दूध पाठवून मदत मागितली। अफगाणिस्तानचा अमीर इराणच्या बादशहाला धर्माच्या नावावर साथ घातली। निजामांनी मराठ्यांना साथ घातली। टिपूच्या या हालचाली कळताच ब्रिटिशांनी टिपूशी अंतिम युद्ध पुकारलं।
ब्रिटिशांशी लढत असताना टिपू सुलतानांचा ज्या लढाईमध्ये मृत्यू झाला त्या किल्ल्याचं म्हणजे श्रीरंगपट्टणच्या त्या किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे. ती जी लढाई झाली ना त्याचं अतिशय रोमांचकारी असं वर्णन द स्वर्ड ऑफ टिपू सुलतान या भगवान गिडवाणीच्या पुस्तकात आहे. गिरीश कर्नाडांच्या ड्रीम्स ऑफ टिपू सुलतान याही नाटकामध्ये याचा अतिशय रोमांचकारी असा उल्लेख आहे. पण जर ब्रिटिश दस्तऐवज बघितले तर ते असे सांगतात की या किल्ल्यावरच्या लढाईमध्ये टिपू सुलतानला गोळी लागली आणि मृतदेहाचा जो खच होता त्या खचामध्ये टिपू सुलतान विवळत पडले असताना त्यांच्याच एका सरदाराने टिपू सुलतानच्या अंगावरचं सोनं काढून घ्यायचा प्रयत्न केला आणि हे बघून टिपू सुलतानने एक तलवार काढली आणि त्या सरदाराचे पाय कापले. त्यामुळं चिडलेल्या त्या सरदाराने उलट टिपू सुलतानवरती गोळीबार केला आणि त्यात ते शहीद झाले. मी इतिहासाचा शेवटचा साक्षीदार असणार आहे कारण श्रीरंगपट्टणला इथे एक ब्रॉडगेज रेल्वे बनते आणि म्हणून मग टिपू सुलतानचं हे जे ऐतिहासिक शस्त्रागार आहे की जिथे टिपू सुलतान वेगवेगळी शस्त्र ठेवायचा ते डिमॉलिश केलं जाणार आहे. 15 दिवसानंतर हे शस्त्रागार पूर्णपणे मिटलं असेल. पण या शस्त्रागाराचं महत्त्व एवढं मोठं आहे की टिपू सुलतानने ज्याला APJ अब्दुल कलामनी इंडिजिनियसली बिल्ट केलेलं रॉकेट टेक्नॉलॉजी म्हणून ज्याचा उल्लेख केला ती रॉकेट्स इथं ठेवली होती आणि तिथे आपण चाललो की जो इतिहास आता 15 दिवसानंतर पूर्णपणे मोडला जाणार आहे. अशी शस्त्रागार या श्रीरंगपट्टणच्या भागामध्ये 4 शस्त्रागार आहेत. तुम्ही जर बघत असाल तर ही रचना बघा एक की इथून गेट बंद केल्यानंतर सुद्धा दोन्ही बाजूला ती रचना आहे. बहुधा हवेसाठी केलेली असेल कारण ती दिसतच नाही आहे आतमध्ये. आणि इथे टिपू सुलतान आपली सगळी शस्त्र ठेवत होता. 4 अशा प्रकारची शस्त्रगार आहेत जिथे आपण चाललो आणि इंडिजिनियसली भारतीय बनावटीची जी रॉकेट्स टिपू सुलतानी बनवली त्याचं हे ठिकाण आहे. ब्रिटिशांबरोबरच्या युद्धामध्ये शेवटच्या युद्धामध्ये जिथून टिपूच्या पराभवाची सुरुवात झाली ते हे वॉटर गेट आहे. द गेट टू दिल्ली ब्रिज याच्या पलीकडेच कावेरी नदी आहे आणि हे गेट पडल्यानंतरच म्हणजे इथून असं म्हणतात की टिपूचा जो मुख्य सेनापती होता तो ब्रिटिशांना फितूर होता आणि त्यांनी ब्रिटिशांना मार्ग सांगितले होते की या वॉटर गेटमधून यायचं कसं. इथे टिपूच्या सैन्याचा पाडाव झाल्यानंतरच ब्रिटिशांना या किल्ल्यामध्ये येणं सुखकारक झालं. ते येऊ शकले ते हे वॉटर गेट आहे की जिथून टिपूच्या पराभवाची सुरुवात झाली. श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यातलं हे टिपूचं मृत्यूस्थळ आहे. टिपू सुलतानचा मृतदेह इथे ब्रिटिशांना हा अतिशय सुंदर देखणा असा मकबरा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला ताजमहलची थोडीशी आठवण येईल, औरंगाबादच्या बीबीका मकबराची आठवण येईल आणि हा हा जो मकबरा आहे ना तो टिपू सुलतानांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रत्यर्थ बनवलेला हा मकबरा आहे जो हैदर अली म्हणजे टिपूच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर साधारणतः 1782 ते 1784 या कालावधीमध्ये टिपूने इथे हा मकबरा बनवला ज्याच्यामध्ये हैदर अलीचं दफनविधी करण्यात आलेला होता. त्यानंतर तिथेच या मकबऱ्याच्या बिलकुल समोर एक अशी मशीद आहे
आणि जेव्हा हाय टिपूचं ब्रिटिशांशी झालेल्या युद्धानंतर मृत्यू झाला त्यानंतर याच सुंदर अशा मकबऱ्यामध्ये टिपू सुलतानचा दफनविधी करण्यात आला. तिथेच त्याच्या शेजारी त्यांची जी आई आहे फखरउन्निसा त्यांचासुद्धा इथे दफनविधी करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघत असाल टायगर ऑफ मैसूर त्याचं प्रतिकृती अशा अर्थाने इथे या मकबऱ्यावरती वाघाच्या कातडीसारखं एक वस्त्र इथे कायमस्वरूपी पांघरलेलं असतं. मी जिथे उभा आहे तिथून डाव्या बाजूला रंगनाथ स्वामीचं मंदिर आहे आणि ही जी वास्तू आहे ना ही आहे टिपू सुलतानचा महाल, लाल महाल असं म्हणतात. आणि हा जो महाल आहे ना हा किती उत्कृष्ट होता त्याचा 18व्या शतकामध्ये फ्रान्सिस ब्रुकनन या इंग्रजी इतिहासकारानं अतिशय छान असं वर्णन केलं आहे. ब्रुकनन असं म्हणतो की हा जो 40x20 मीटरचा विशाल जो महाल आहे त्या महालामध्ये 40x20 मीटरचा एक दर्शनी हॉल आहे, जनाना महाल आहे, याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण असं एक दालन आहे की ज्याच्यामध्ये धर्म, ब्रह्मविज्ञान, नीतिशास्त्र, काव्य, इतिहास, विधीशास्त्र, पांडुलिपी याची माहिती देणारी असंख्य पुस्तकं टिपूनं इथे संग्रही केलेली आहेत, जी की ब्रिटिशांनी जेव्हा टिपूचा पराभव केला त्यानंतर ती ब्रिटनला घेऊन गेले. इंग्रजांनी महालातल्या मौल्यवान वस्तू लंडनला पळवल्या. त्यात हिरे, माणिक, मोती, सोन्याच्या महालांनी भरलेल्या पेट्या होत्या. टिपूचं सिंहासन फोडण्यात आलं. 12 कोटीची रोकड इंग्रजांनी पळवली. टिपूची रत्नजडित तलवार आणि राम नावाचा उल्लेख असलेली एक अंगठीही त्यात होती. हा ब्रिटिशांनी 1902 साली उभारलेला विजयस्तंभ आहे. टिपूचा ज्या दिवशी पाडाव झाला त्यानंतर ब्रिटिशांना दक्षिण भारतामध्ये मोठं वर्चस्व निर्माण करता आलं, कारण एक प्रबळ शत्रू त्यांचा पराभव झालेला होता. बहुतेक इतिहासकार टिपूला स्वतंत्र योद्धा मानत नाहीत. टिपूच्या काळात भारतात छोटी मोठी राज्य वर्चस्वासाठी लढत होती. टिपूचा लढाही वर्चस्वाचाच होता. तेव्हा देशही स्वतंत्र नव्हता आणि टिपूही परक्या फ्रेंचांच्या मदतीवर ईस्ट इंडिया कंपनीशी लढत होता. So according to you, he was not a freedom fighter at all. Never a freedom fighter. You see, he fought the British, he fought the Marathas for his kingdom. He fought the Nizam for his kingdom. He fought the British for his kingdom. And because of historical circumstances, ultimately the British won and then they killed Tipu and then conquered the whole area. टिपूचा धर्मांतराचा इतिहास कितीही काळा असला तरी टिपूनं राज्यात अनेक चांगली कामं केली. टिपूनं राज्यात दारूबंदी केली, बांध बांधले, रस्त्यांचं जाळं उभारलं, रॉकेट तंत्रज्ञान आत्मसात केलं, रेशीम शेतीला प्रोत्साहन दिलं, उच्च जातीकडून मठाच्या जमिनी घेऊन कनिष्ठ जातीत वाटप केल्या, बागा उभारल्या. टिपूचे 11 पैकी 7 दरबारी हिंदू होते. पूर्णय्या हा टिपूचा दिवाण हिंदू होता. The reason why the mosque was built was this. The temple was not existing there. It was a dilapidated place. One saint, he was just a small child at that time, the son of a Nayak soldier and so on and so on. Somehow that man said that you are going to be the ruler of this place. And that man also put his idea that in this place you must build a mosque. Where the mosque is constructing, what is the temple? Yeah, yeah. So Masjid Allah, what he said then, was the place where he is some saint, you see, a religious man, met him when he was a child, when he was a boy, and asked him, you are going to be a ruler of this place. टिपूनी त्या मशिदीमध्ये, जामा मशीद आहे ना, जामा मशीद, जामिया मशीद, त्याच्यामध्ये सन डायल किंवा जंतर मंतर घडी ती बसवलेली होती, कारण
नमाज ची वेळ जी आहे या घडीनुसार ठरत होती. हाँ बता रहा था मैं इनको. ये यहाँ टिपू सुल्तान के टाइम में एक कंपास रहता था 3 इंच का कंपास. हाँ स्ट्राइट नीडल. तो सन का शैडो जैसे शैड होता था तो ये सब नमाज के नाम है. इसके ऊपर जैसा शैडो आता था ऐसे टाइम देख के अजान होता था. अब हमारा 1 बजे की नमाज 5 बजे की नमाज तो सन के हिसाब से होता था. फिर नाइट में जो नमाज होता था तो यहाँ पे एक छोटा सा कैंडल रखा जाता था तो उसके कैंडल के पावर से नमाज होता था. 1791 साली पेशव्यांनी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शृंगेरी मठावर आक्रमण केलं. 60 लाखाचं जडजवाहीर लुटून नेलं. ब्राह्मणांना जीवे मारलं. मूर्तीची विटंबना केली. टिपूला हे कळताच मठाला संरक्षण देऊन टिपूनं मोठा दानधर्म केला. शंकराचार्यांना 40 पत्र लिहिली. 256 मंदिरांना जमिनी सोनं दान दिलं. टिपूची वेशभूषा एखाद्या हिंदू राजासारखी होती. टिपूनं म्हैसूर श्रीरंगपट्टणमचं नाव बदललं नाही की इथली पुरातन देवळंही तोडली नाहीत. आय विल रीड नेम्स ऑफ सम टाउन्स अँड सिटीज विच टिप्पू चेंज्ड इनटू इस्लामिक नेम्स. देर वॉज अ प्लेस कॉल्ड ब्रह्मपुरी. टिप्पू चेंज्ड इट इनटू सुल्तान पेट. Place called Kali Kot in Kerala, he changed it into Farukabad. You know, Mysore was the capital of that old state, and he changed the name of Mysore into Nazirabad. टिपूचा पराभव झाल्यावर ब्रिटिशांनी त्याच्या कुटुंबाला पेन्शन लागू करून आधी वेल्लोर आणि नंतर कोलकात्याला पाठवलं. आजच्या कर्नाटकात टिपूचा एकही वारस राहत नाही. कोणाला आवडो किंवा न आवडो, औरंगजेब काय, टिपू सुलतान काय, त्यांच्याशिवाय या देशाचा इतिहासच पूर्ण होत नाही. त्यांनी केलेल्या बऱ्या वाईट गोष्टीतून तर आजचा मॉडर्न इंडिया बनलेला आहे. पण शिवाजी महाराजांची टिपूची तुलना करत असताना किती विरोधाभास आहे बघा. शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वातून स्वराज्य निर्माण केलं. टिपू सुलतानला वारसा हक्कानं मोठं साम्राज्य मिळालं होतं. शिवाजी महाराजावरती ते धर्मांध आहेत. त्यांनी मशिदी पाडल्या, त्यांनी धर्मांतरं केली असा एकही पुरावा इतिहासात सापडत नाही. टिपू सुलतानचे या बाबतीतले असंख्य पुरावे इतिहासकार देतात. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची जी ज्योत पेटवली होती ती त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा अनेक वर्ष तेवत राहिली. टिपूचा स्वातंत्र्य लढा त्याच्या मृत्यूबरोबर संपला. असं असताना टिपू सुलतान हा कर्नाटकचा शिवाजी महाराज होऊ शकेल? कॅमेरामन निलय शिवाळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, श्रीरंगपट्टण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.